माझ्याकडे एक मिनिट शिल्लक आहे अगदी तीस सेकंदामध्ये उमेश पाटील तुम्ही आलात म्हणून विचारतोय अजित पवारांना जर का प्रदेशाध्यक्ष केलं गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी किती उंचावू शकते म्हणजे काय नेमका नेमका कोणता स्तर गाठू शकते अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष केलं गेलं तर निश्चितपणे पक्षाच्या संघटनेच्या पातळीवर फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये सकारात्मक कामगिरी होऊ शकते अजितदादांची काम करण्याची शैली स्पष्ट वक्तेपणा निर्णय घेण्याची हातोटी कष्ट करण्याची तयारी आणि एकंदरीत त्यांच्या संदर्भात असलेलं महाराष्ट्रातल्या राज्यातल्या कार्यकर्त्यांमधलं परसेस त्यांची क्रेज आणि त्यांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वाचा ऑरा जो आहे त्याच्यातून जो काही इफेक्ट निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह ऊर्जा वाढल्यानंतर जो परिणाम साध्य व्हायचा असतो तो, तो निश्चितपणे साध्य होईल आणि ऐन निवडणुकीच्या अगोदर जर तसा निर्दय पक्षामध्ये झाला तर त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यामध्ये क्रमांक एकला जाईल याच्याबद्दल वाहत नाही आणि तसंच अजितदादा जर उद्याच्याला महाराष्ट्राचे मा... मुख्यमंत्री झाले तर ते नुसतं आमच्या पक्षासाठी तर आम्हाला गौरवाचं असेल अभिमानाचा असेलच परंतु महाराष्ट्र स्टेट म्हणून जर आपण बघितलं तर ते निश्चितपणे इतर सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये अधिकच्या प्रगतीच्या दिशेनं जाईल पाच वर्षात ते जेवढं काम करतील ते कदाचित पंधरा वीस वर्ष काम करून इतरांना जमणार नाही एवढी कॅपॅसिटी त्या व्यक्तिमत्वामध्ये आहे कुठेही महाराष्ट्रामध्ये सकाळी सहा वाजता अपॉइंटमेंट देऊन सकाळी काम सुरू करणारा आणि मशीन सारखं दिवस रात्र कामच करत राहणारा आणि झटाझट -ज़ट निर्णय घेणारा असा दुसरा नेता माझ्या बघण्यात तर नाही ओके